नमस्कार, मी अक्षय काळे. तुमचं स्वागत आहे आपल्या नाशिक डायरी पेज मध्ये. तर आपल्यासोबत आहे प्रगत लोकडे सर. तर हे महाराष्ट्र जे खूप फेमस आहे आणि सध्या आता भरपूर जगभरात हे गाजू राहिले, तर सर आपल्या सोबत 2 दिवसापासून नाशिक दौरा करताय, तर सर काय कसं वाटतं तुम्हाला आपलं नाशिक? पहिल्यांदा नाशिक म्हटल्यानंतर मला तर आवडताना सगळ्यात जास्त गोष्ट ती आता पण आवडते, ते म्हणजे क्लायमेट. एकदम ऑसम क्लायमेट आहे, कारण मी येतो मुंबईमधून जिकडे घामाच्या धारा वाहतात, इकडे मस्तपैकी थंडी आहे. आज जरा बोसणारी थंडी नाही आहे, कारण आता कुणाल पण आहे, अक्षय पण आहे. सांगत होते अक्षय की आठवडाभर भरपूर थंडी होती इकडे, पण आता जरा थंडी कमी झाली आहे, पण आत्ता पण थंडी आहे. बघा, मी पण जॅकेट घातलं, त्यामुळे एवढं मस्त वाटतंय ना. आणि तिकडे हा इकडे हार्दिक, ओके, तर हार्दिक पण इकडे बसलेला आहे आणि तो आपल्याला डिस्टर्ब करण्याचा भरपूर प्रयत्न करतोय, पण आपण डिस्टर्ब नाही होणार. सो बेसिकली बघा, नाशिक म्हटलं की क्लायमेट, आणि सेकंड गोष्ट जी मी एक्सपिरियन्स करतोय नाशिक म्हटलं की जेवढी लोक ना आत्मीयतेने बोलतात ना मिसळीबद्दल, तर तेवढं मी कुठेच नाही बघितलंय. ओके, कारण भरपूर लोक ही मिसळ ती मिसळ, मला वाटतं आतापर्यंत जवळजवळ 15-20 मिसळी तरी ना मला रेकमेंड झालेल्या आहेत. आता एवढ्या मिसळी तर मला एक्सप्लोअर नाही करता आल्या. तर अंबिकाची मिसळ आम्ही इकडे एक्सप्लोअर केली आहे. आम्ही ऑलरेडी कपाळेश्वर मंदिर भेट देऊन आलेलो आहे. उद्या आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराला जाणार आहोत. आणि त्याच्याशिवाय अजून एक, तू कोणतं मंदिर होतं ते आता बंद आहे? आपलं प्रतीक केदारनाथ. हा, प्रतीक केदारनाथ, ओके. तर ते पण स्वरूपेश्वर मंदिर म्हणतात. हा, सजेस्ट केलेलं, तर ते पण नाही जात आलंय. पण हा, आम्ही आपला काळाराम मंदिर पण फिरायचं, ते पण बघून आलो. त्याच्याशिवाय आपला कपाळेश्वर मंदिर, तर ही सगळी मंदिरं आम्ही एक्सप्लोअर केली आहेत. गोदावरी घाट पण एक्सप्लोअर केलेलं आहे. ओके, तर तिथे रामकुंड आहे आपलं, त्याच्यानंतर लक्ष्मण कुंड आहे, ते पण फिरलो आहे. सो ओव्हरऑल नाशिक म्हटलं ना की बघा, क्लायमेट मिसळ, ही एक रिलिजियस आणि स्पिरिच्युअल नगरी आहे. ओके, तर तिकडे वेगवेगळी मंदिरं आहेत आणि कुठेतरी ना हिस्टॉरिकल आणि कल्चर कनेक्ट आहे आपल्या भारतीय संस्कृतीशी. तर ते पण कुठे ना कुठेतरी ना इकडे आल्यावरती तुम्हाला फील होतच ऑटोमॅटिकली. आणि त्याच्याशिवाय फूड पण मस्तच आहे. इथे आल्यावरती ना मला भरपूर रेस्टॉरंट दिसत आहेत, भरपूर चांगली खाण्याची रेस्टॉरंट्स आहेत. आणि त्याच्याशिवाय ना नाशिक हे शहर आहे ना, ते एकदम ना असं ना कॉम्पॅक्ट आहे. म्हणजे तुम्ही एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे गेलात ना, तर तुम्ही 30 मिनिटात जाऊ शकतात. ही एक उत्तम गोष्ट आहे याची. तर त्याच्यामुळे कसं तुम्हाला पटापट फिरता पण येतं, पटापट एक्सप्लोअर करता येतं, तुम्हाला भेटता येतं एकमेकांशी. तर ही सगळ्यात आवडलेली चांगली गोष्ट आहे मला नाशिक. आता तुम्हाला माहितीच आहे की मी आता महाराष्ट्रभर फिरत असतो, मेजरली कोकणामध्ये खूप जास्त फिरतो. तर कोकण तर सगळ्या पिंजून काढलाय, मुंबईमध्ये पण बरेचसे ब्लॉग बनवले आहेत, थोडेफार US पण बनवले आहेत, पण आता नाशिकला आलो आहे. आणि अक्षयच्या चॅनलवरती नाशिक डायरीवरती तुम्हाला नाशिक बद्दलचे बरेचसे व्हिडिओ बघायला मिळतात. तर तुम्ही नाशिक, तर त्यामुळे तुम्ही अक्षयच्या नाशिक डायरीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि असे नाशिक डायरीवरती कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ फ्युचरमध्ये बघायला मिळतील आपल्याला? नाशिक डायरीमध्ये पूर्ण नाशिक एक्सप्लोर होणार आहे. आता फूड चालू आहे, आता मध्ये क्लोथ पण आपण चालू केलेले आहे, म्हणजे ते शेरवानी तर आता लेटेस्ट शूट केलेलं आहे. असे अजून भरपूर कन्सेप्ट आहे, ते येणार आहे आपल्याकडे लवकर. ओके, आणि धार्मिक स्थळ आणि धार्मिक स्थळांचं जे इम्पॉर्टन्स आहे त्याच्याबद्दल काय ऐकायला मिळेल का आम्हाला? नाही, भरपूर गोष्टी आहे. आता कसं आहे की मंदिरं आले तर मंदिर त्याचा इतिहास पण येतो, आपल्याला पूर्ण गोष्टी हा इतिहास पूर्ण सगळं जाणून घ्यायला लागणार. आणि गड किल्ले तुम्ही ट्रेकिंग करणार का मला सांगा? येस येस, बिंदास करणार. कोणतं ट्रेक करणार सांगा पहिल्यांदा? म्हणजे जर मला जर थ्रिल करायचं असेल तर मी पहिले हरिहर ट्रेकला मी तुम्हाला सजेस्ट करेन. ओके, तर हरिहर ट्रेक पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल नाशिक डायरीवरती. फूड बघायला मिळेल, त्याच्यानंतर मंदिरं पण बघायला मिळतील, त्याच्याशिवाय क्लोज पण बघायला मिळतील, आणि अजून बरंच काय बघायला मिळणार गोष्टी आहे, ते लवकरात लवकर येणार आहे. तुमचं नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. ओके, भेटूया लवकरच नाशिक डायरीवर. ओके, चलो.